स्वतंत्र आणि डॉक्टर केशव बलराम हेडगेवार लक्ष्मी झुंझली आणि पालक शिक्षक संघ हो सुवर्ण मनाईते तसेच या सुखदायी क्षणा तुमचा सगळ्या योग आमच्या जागी आमचे मुखेल पाहुणे श्री नरेश दाखिये तसेच आमचे आणि मुखेल पाहुणे माडव मोडके सर आमच्या मदतीत आणि एक बहुमूल्य अतिथी असा संदीप परब जे जीवन आनंद या संस्थेचे संस्था शक्ति सरसाने वाला प्रेम सदा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा। 47 पासून आज पर्यंत आपल्या देशाच्या बॉर्डरवर देशामध्ये कित्येक आपले स्वातंत्र्य वीर किंवा आज आपले स्वातंत्र्य सैनिक बलिदान देत आहेत। आज सरकार पातळीवर शासकीय पातळीवर सर्व बाजूने प्रयत्न झाले तरी भारतातील स्वतंत्रता किंवा सुरक्षितता राखण्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत। आज आजूबाजूचे देश चीन म्हणा पाकिस्तान म्हणा आपल्या देशावर आक्रमणासाठी आतुरलेले आहेत तरीसुद्धा आपले स्वातंत्र्यवीर किंवा स्वातंत्र्य सैनिक आपले भारतीय सैनिक दिवसरात्र अहोरात्र येऊन काम करत आहेत। आपण सर्वांनी त्यांचा आदर करूया। जे हुतात्म झालेत त्यांच्या आईवडिलांप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती आपण कायमच आदर मनात ठेवूया। आपला देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आणि तुमचा तुमची शिक्षणात तुमचं बरं यश दिसते आणि आता तुम्ही 9वी फुटल्याचं तुम्ही 10वी असतरी तुम्ही बरे मनला शिक्षण बऱ्याच मुलां तुम्ही शिकता आणि आईचे जे आयोजन आहात ते राधिका खाती झाल्या आणि ते पीटीएच्या अध्यक्ष दादा त्यांना आव त्याचा ऑल द बेस्ट म्हणतात आणि असेच कार्यक्रम त्यांनी घडून आणायचे आईचं त्यांचं पहिलं कार्यक्रम हा आणि एकडेवर तसेच स्कुलाची टीचर हा आमची मोलस्कर टीचर हा एक पेरेंट्स हा तशा आश्रमाच्या आमच्या बांधव हा या सगळ्यांच्या समोर तुम्ही आज झेंडा वंदन करता व सगळ्यांचं आमचं भाग्य। नमस्कार, आज आम्ही हेडगेवार विद्यामंदिर या शाळेतल्यान जीवन आनंद संस्थेक भेट दिवपाक गेला। आम्ही आमच्या स्कुलातल्यान खूप उपक्रम राबयता तितून आम्ही आमची संस्कृती आमचं कल्चर ह्याच्याबद्दल भुरग्यांना माहिती देतात पण त्याच्याच बरोबर खंय तरी आपल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असता हेची जाण भुरग्यांक जावची म्हणून आज आम्ही त्यांना ह्या संस्थेन घेऊन येला। आयचो जो स्वतंत्रता दिन असा तो त्यांच्यानी हांगासर मनयला आणि किदें जाता की शाळेच्या चार भिंतीन आम्ही खुद्दा त्यांना सांगता की समाजा खातीर आपले किदें तरी देणे लागता पण जेव्हा ती खुद्दा हांगा येऊन पळयता की समाजान कितले प्रॉब्लम असूंक शकता आणि खंय तरी आपली किदें तरी भितर रोल असतलो त्या प्रॉब्लमाचे सोल्युशन जावचे आपले म्हणून एक रोल प्ले करपाची त्यांना बुद्ध येवची म्हणून आज आम्ही आमच्या भुरग्यांक ह्या संस्थेन घेऊन येतो। नमस्कार सगळ्या गोंयकारांक स्वतंत्र दिनाच्यो हार्दिक शुभेच्छा। आज स्वतंत्र दिनाच्या निमित्तान कार्यक्रम हांगासर आसा म्हणून आज मुद्दम आम्ही हांगासर येयल्ले आसा। जी हांगा एक संस्था जीवन आनंद संस्था ही गोंयान बरें काम करता ही महाराष्ट्रातली संस्था गोंयानूय येवन रजिस्टर जावन काम करता ते नाव ऐकले आणि आज हांगासर एग्रेवाल स्कुलाची भुरगीं हांगासर कार्यक्रम करतली आमकां हांगासर आमंत्रण दिलें म्हणून आम्ही मुद्दम येयल्ले आणि माझ्या वांगडा आमचे गांवचे सुल्ला गांवचे माजी सरपंच जगा गांवकर बाकीचे आमचे पीटीएचे मेंबर टीचर बाकीचे सगळे स्टुडंट हांगासर येयल्ले आणि एक वेगळो आनंद आज आम्ही घेतलो। आज आम्ही वेगळे अनुभव जो आज आम्ही घेतलेलो असा आज जे निराधार असलेली जे आमची जाणटी असा त्यांना हांगासर ह्या आश्रमान हांगासर दवरून त्यांच्या बऱ्यापैकी काळजी घेतात हे आम्ही पळयले त्यांच्याकडे विचारपूस करताना
आमकां कळोन चुकलें की ते हांगा सामके सुखी आसा. जें जेंच्यांनी खूब पयलीं त्रास भोगले आनी तेंकां जाणटेपण जें आसा तेंचें बरें वयपा खातीर प्रत्येक भुरग्यांनी प्रत्येक तेंच्या नातेवाईन तेंची काळजी घेवपाक जाय. आनी अशी जर घेतली जाल्यार खरेंच बरें दिसतलें. पण आयज तेंचे हांगासर कोणूच ना तेन्ना तेंकां ही संस्था सगळें बरें पळयता म्हणून तेंचें अभिनंदन. आनी गोंयकारांक आनी सगळ्यांनी जे दाते आसा तेंच्यांनी तेंकां मदत करची. संस्थेक तेंची खूब अपेक्षा आसा आनी हांगासर तशी सगळी सोय ना, पण ते आसा त्या हितूंतल्यान ते मॅनेज करता. पण तेंची एक इच्छा आसा की कोणी हांगासर विजीट दिवन ते हांगासर तेंकां संस्थेक मदत करची. पण जे कोण मदत करूंक सोदता जाल्यार ओपा खांडेपार हांगा जीवन आनंद संस्था आसा, थंय नक्की येवचे आनी तेंकां मदत करची.